राईनपाड्याच्या हत्याकांडातून हृदय हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे, पाहूया. हा आक्रोश आहे धुळ्याच्या राईनपाड्यातील अमानुष मारहाणीत बळी पडलेल्या नातेवाईकांचा. काळीज हेलावून टाकणारी आणि सुन्न करणारी ही दृश्य. खर तर आधीच गरिबीनं गांजलेली कुटुंब अजूनही हा धक्का पचवू शकलेली नाहीत. कामाच्या शोधात राज्यभर भटकता भटकता ही सगळी मंडळी जूनच्या अखेरीस गावी शेतीसाठी परत जातात. पोलीस स्टेशन का गाव ये लोग जाते रहते, जाने के बाद वहाँ पोलीस स्टेशन में इनका बाकायदा कागज पत्र जमा करते, जमा करके वहाँ दो तीन महीने रुकते, फिर इनका उधर उदार निर्वाह होगा, वो गांव से मंगना होगा, उनको मतलब कम ज्यादा मिलना चालू होगा तो वो लोग और दूसरी जगह पे ये लोग जाके बच जाते है. मात्र यंदा पाऊस लांबला, हातावर पोट, घरी जाऊन तरी काय करणार म्हणून ही मंडळी राईनपाड्यात थांबली आणि घात झाला. पाऊस लांबला त्याच्यामुळेच ही कुटुंब इथे थांबलेत आणि ती इथे थांबल्यामुळे ते भिक्षा मागायला काही वेळ जाऊन येऊ बा अशा विचाराने त्यांनी भिक्षा मागायला गेले आणि हीच हाच विचार त्यांचा घात करणारा ठरला. दुःख आहे, वेदना आहेत, आक्रोश आहे आणि बदल्याची भावना देखील या लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने आता या प्रकरणात खूप कठोर आणि गंभीर पावलं उचलावीत जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही. राईनपाड्यातल्या घटनेत माणुसकी तर दिसलीच नाही, मात्र नियती आणि निसर्गही कधी कधी किती अमानुष होतो हेही यामुळे अधोरेखित झालंय. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आजही पावसावर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे ह्याचं मन हेलावून टाकणारं हे वास्तव. त्यामुळे पावसात तू उशिरा का आलास असा आक्रोश ह्या पाच जणांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळतोय. प्रशांत परदेशीचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.